पाचोरा तालुक्यातील 25,000 लोकवस्तीचं आणि प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मुकेश चौधरी आणि कर्मचारी वर्गाच्या मनमानीमुळे गोरगरीब रुग्णांना उपचार मिळत नसल्यानं एखाद्या पीडिताचा जीव जाऊ शकतो अशी परिस्थिती आढळून येत आहे. डांभुर्णे येथील गोकुळ परदेशी यांना शेतात काम करत असताना शेती अवजार लागल्याने त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. त्यांनी लगेचच पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात पायाची जखम व जखमेतून वाहणारे रक्त पाहून दवाखान्यात आलेल्या इतर रुग्णांनी त्यांना आधी उपचारासाठी पुढे जाऊ दिले, परंतु डॉक्टरांनी अगोदर केस पेपर काढा, नंतरच उपचार होतील असे सांगितले. केस पेपर काढण्यासाठी गेले असता संबंधित कर्मचारी हा हजर नसल्याने त्यांना 15 मिनिटे तिथे थांबावे लागले. केस पेपर घेऊन डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी लांबूनच हातातील केस पेपर पाहून बाहेर जाऊन ड्रेसिंग करून घ्यायला सांगितले. एक दीड तासच बसलेलो आहे मी, तर ते म्हणता केस पेपर काढा म्हणे. तिथे गर्दी होती, म्हणलं केस पेपर काढायच्या पहिले तुम्ही ट्रीटमेंट करू शकता नाही का म्हणे. म्हणता कंपाऊंडर आपलं आहे ना म्हणे, ते तू रजेवर आपले हे ड्रेसिंग करणार रजेवर आहे म्हणे. तेच मग त्यांना किती वाजायला आले तुम्ही दवाखान्यात? मी किती कमीत कमी 10 वाजे गेले. 10 वाजे आता किती वाजले? आता 12:45 होत आहे. 12:45 डॉक्टरने हात लावला नाही? डॉक्टरने हात लावला नाही, फक्त केस पेपर घेतला. कुठे दाखवा? केस पेपर आहे, गोळ्या घेतल्या फक्त लिहून द्यायला फक्त. बरं ते काय म्हणतात ड्रेसिंग करणारा माणूस नाहीये. हा माणूस नाही म्हणून ड्रेसिंग होणार नाही. तिकडे जाऊन इंजेक्शन घेऊन घ्या तुम्ही, बाहेर जाऊन उपचार करा असं सांगतायत का? गोकुळ परदेशी हे ड्रेसिंग करण्यासाठी विनवण्या करीत होते, परंतु कर्मचारी रजेवर असून आम्ही काहीच करू शकत नाही असे इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले. या ओढाताणीत गोकुळ परदेशी यांनी पत्रकारांना भ्रमणध्वनीवरून परिस्थिती सांगितली. मात्र रुग्णालयात आलेल्या आजाराने पीडितांचे हाल पाहण्यास मिळाले. डॉक्टर लोक हे करू शकता ना, ड्रेसिंग करू शकता, पावडर करू शकता. बाकीचे नाही येत, बाकीचे कर्मचारी नाही येत, मग हे नाही करू शकता का? मग त्यांनी लिहून द्यायची चिट्ठी, जायचं का बाहेर? ते रक्त बाहेर कर्मचाऱ्यांच्या भरवशावर फक्त लक्षण विचारून औषधी देत असल्याचे सांगत डॉक्टर निवांत बसून पेपर वाचत आहेत असे रुग्ण सांगत होते. मी सकाळची 7 वाजेची मुलीला घेऊन आणि खूप उलट्या झाल्या तिला, तर डॉक्टरने असं हात सुद्धा लावून पाहिला नाही. तिला ताप आहे का काय का एखादं इंजेक्शन सुद्धा द्या, ते सुद्धा त्यांनी केलं नाही काही. सरकारी दवाखाना आहे, आम्ही गरीब लोक आहे, मजुरी करून खाणारे. आज आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, तर आम्ही कुठून दवाखान्यात वाटलं? आमच्याकडे पैसे नाही दादा आणायला, आम्ही कुठून आणणार आहे? आता एका महिलेच्या कडेवर लहान बालकाला अंगात ताप होता, त्याची आई उपचार करण्यासाठी विनवण्या करीत होती. मात्र ज्या डॉक्टरला देवासमान मानले जाते तोच मात्र पंख्याची हवा खात निवांत बसलेला आढळला. रुग्णालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आल्याची चाहूल लागताच कामकाज सोडून बाहेर भटकणारे कर्मचारी कामाला लागले. डॉक्टरांनीही सरड्यासारखा आपला रंग बदलवत रुग्णांवर उपचार सुरू केले.